मनापासून प्रार्थना केली देवाला की निदान आजच्या दिवस तरी धपाटी आणि भाजी चांगली होऊ दे तुम्हाला माहित होतं का धपाटी करणार आहे म्हणून मोहिमेवर गेलात, जेवण काय केलं, कुठं झोपलात, पाणी कसं पिलात काय, ते सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला तुम्ही काय काय ठिकाणी आमच्यावर बहिष्कार टाकला ती बात सोडून दे काय काय ठिकाणी गुढे उभ्या केल्या होत्या। तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत। राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे, वाजलेले 9:30 आणि मी चाललेलो आहे गावात पाणी आणायला। आणि काय नाही, पाणीच आणायचं आणि थोडंसं फिरून यायचं गावात। काय गेली ती शेवग्याच्या? बरं, दे मग मला बी, चांगले आहे आपल्या घरच्या शेंगा। हा येत रे खाली तरी ये सगळ्या, एवढं कशाला? दोन दिवस खाचील की आणतुल नको का? केले मी शेवगे शेंगेच केली आता। आता बर, मी बाहेर होते ते कोणा खवाडत नाही। बर ठेव मग, जाताना नेन पीठ बी न्यायचंय मला कुत्र्यांना, आणि येतो आणि परत पाणी पण घेऊन जातो। रोज न्यावं लागतंय मग। झालं का सगळं? मळ्यात येणार आहे आज? इकडल्या मळ्यात हरभऱ्याचं बघितलं काय झालं, तस काय काय नाही का? तुरी इकल्या सगळ्या? सगळ्या तुरी इकून टाकल्या मी तिकडे गेल्यावर आईने। आता तुरीचे लागले होते त्याला, मग आता बेचस मला कसे कसे तरी ठेवावे लागतील। प्रॉब्लेम आहे मोठा, त्या भुग्याचाच लय प्रॉब्लेम आहे तुरीला। मग आता लोकांनी तर तुर डाळ मागितली मला, काय नको आता भिजत बी नाही आहे टायमात या सीझनला ती डाळ तुरी आणि भुंग त्या भुग्यांनी नाही बेजार केलं मला। आता ह्या मला बियाला ठेवली ते तीच आता कशा कशा सांभाळायचं तीच मला प्रॉब्लेम मोठा झाला। जाऊ दे, लोकांची माफी मागतो मी, सगळ्यांना नादी लावलं आणि परत म्हणतेले की ह्यांनी नादी लावलं, बनवले बी नाही काय नाही सगळ्यांची। ती काय लगी लगी भिजत बी नाही बघ ठेवली तरी। सगळ्यांची माफी मागतो मी, त्याचं काहीतरी करावं लागतंय बंदोबस्त, तवाती जमतंय नंतर काय ते असलं राहत नाही, काहीच राहत नाही, भो तूर राहत नाही, मो राहत नाही, त्याचा लगेच बंदोबस्त करावा लागतो, बिझनेस खावा लागतो। चालेल चालेल, भुंग्यानं लई बेजार झालं म्हणून नाही न्यावाचा म्हणलं। बाबा चालल्या सगळ्या तुरी मी एवढ्या 16 क्विंटल तू बाई घेऊन मग 16-17 म्हणलं तरी चालेल। किती भरली ग सगळे तूर? 16 विकली तेवढी, 16-16.5 बियाला ठेवली ना? ठेवली। बर, आलो आपण आता इथं आणि इथं काय चालू केलं हे ना? वांगी निवडायची। वांगी तर ही आपली वांगी आहे मित्रांनो, वांगी करू आता मस्त काढून घेतलेत। त्याचं तीळ भाजून घेतलेत, खोबरं आणि लसूण बारीक करून घ्यायचं आपल्याला वांग्याच्या भाजीसाठी। तर मित्रांनो, थोडीशी माहिती सांगतो मी। माहिती म्हणजे अशी आहे की आता बघा, आपण तेल वापरतो, तेल तर तुम्हाला माहितीच आहे की आता तेलामध्ये किती भेसळ व्हायला लागली। तर त्याच्यासाठी आता सगळ्यांना चांगले तेल भेटतील असं काय नाही, तर त्याच्यासाठी एक उपाय मी तुम्हाला सांगतो की तेलाचा वापर कमी करा आणि भाजीमध्ये तीळ वापरू शकता, खोबरं वापरू शकता, शेंगदाणा वापरू शकता। त्याच्यामध्ये नैसर्गिक तेल असतं आणि बरोबर ते तेल तुम्हाला भेटून जाईल। तर तशा पद्धतीनं माझं पण चालू आहे विचार, एक यंत्र घ्यायचं छोटंसं आपलं की बाबा निदान घरच्या घरी आपण तेल काढून घरच्या घरी वापरू, कारण की शुद्ध तेल मिळेल ह्याची गॅरंटी कुठंच नाही आता, कारण की कलियुग आहे, अडचण तेवढीच आहे फक्त। तर तुम्ही तीळ वापरा, शेंगदाणा वापरा आणि तेल कमीत कमी कमीत कमी वापरत वापरतच त्याचा वापर करा। ती सगळी भेसळयुक्त तेल आहेत सगळे। आता वाटण आणि वाटणामध्येच मसाला काढून घेतलाय, तेल गरम करायला ठेवलंय, तेल गरम झालंय, जिरं टाकून घेऊ। तेलात मी मिक्स मोहरीचं तेल टाकलं, त्यामुळे मोहरी टाकत नाही। खोबरं, तीळ, लसूण याचं वाटण थोडंसं परतून घेऊ अगोदर। वाटण आपलं चांगलं परतलं की धन्याची पावडर आणि मीठ, काळं तिखट हे बी चांगलं परतून घ्यायचं। तुम्ही जे तिखट वापरता ना त्याच्यावर तुमची भाजी अवलंबून असते, म्हणजे जे तुम्ही काळं तिखट म्हणा किंवा जे मसाला वापरता त्याच्यावर तुमची भाजी चांगली होणार का वाईट होणार हे ठरलेलं असतं।
तुम्ही वाटण कसंही करा कसंही करा, पण तुमचा जे मसाला वापरता त्याच्यावरती सगळं असतं, आणि मसाला बनवताना त्याचं प्रमाण एकदम योग्य पाहिजे, नाहीतर मग भाज्या चव देत नाही. मसाला आपला चांगला परतून झालाय, पाणी घालून घे. त्याच्यात लगेच वांगे घालून आता ह्याला थोडं शिजून देऊ आणि नंतर मग शेंगदाण्याचं कूट घालू. आता आपली भाजी शिजून तयार आहे, चला घेऊ वाढून ताटात. भाकरी भाजी तोंडी लावायला बीट, असं आपलं जेवण आहे दुपारचं. सगळ्यांनी जेवायला या. जाता 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 काय बघताय? माझ चालूच असत इकडे तिकडे बघायचं. कसं तरी वाटलं काय मी चालू केल्यावर? नाही बाबा तसं काय नाही, एवढ्या मोठ्या डोंगरात नाही फिरून आलोय. त्याच काय मला तिथं ती वासनवेल दिसले ग, आणि त्या वासनवेलला वेगळं फुल दिसलं, त्यामुळे तिने बघितलं म्हणलं असलं त्यातलं फुल आलंय तिला. तुम्ही कुठे चालला? आता आपण निघालोय मकवान कापायला, गायना मकवान टाकायचं कापून, म्हणलं आता चला. आणि ऊन इतकं वाढलंय की तुम्ही माघारी फिरलं की तुमचं डोळं दिपतात आहे माहितीये का. गट्टू गट्टू कसा सांगत चाललाय? होय हो, कसं वाटतंय हो? मग इकडे आल्यावर असं वाटतंय का तुम्हाला उगस तिकडून आलो इथं? तिकडचा निसर्ग वेगळा आहे, तिकडचा निसर्ग वेगळा आहे. आपल्याला जेवढ्या सुविधा आहेत का तेवढ्या तिथं नाही सुविधा. बाजारपेठा नाही त्या जवळपास मोठ्या मोठ्या, आणि म्हणजे बघ ना आता आपल्याला कसं तिथं एकदम म्हणजे असं आदिवासीच भागते सगळं, कमी सुख सुविधा सगळ्या, तिथं रेंज कमी, क्वचित एखाद्या ठिकाणी टावर असला तरच तिथं, आणि ही लाखोच्या संख्येने जर तिथं गेली तर ती टावर लोडवर यायचा, चालतच नव्हतं, फोन लागत नसायचं. पण हाय बऱ्यापैकी सुधारणा होत चाललेली आहे. पण मला तिथलं ना जे जुनं जीवन आहे ना तीच लय आवडतं तिथलं ना, सगळं जुनं जीवन, म्हणजे टेन्शन नाही, ही बाकीचं झकपाका काय नाही, म्हणजे कुठलंच काय नाही, सिमेंटची जंगलं नाही, सिमेंटची जंगलं नाही, ती सगळे उतरत्या छपराची घरं तिथं, कवलारू घर तिथं, झाड, अजून सुद्धा अंगण सारवलेलं असतं त्यांचं, आणि कणगी असतात नैसर्गिक, ज्या जुन्या पद्धती होत्या का कणगी बांबूपासून, हा त्या कणगी, त्या कणगी उभा केलेल्या दारामध्ये, रांजणं असायची, रांजणात पाणी असायचं. काय काय जणांनी ही सगळी निघालीत म्हणून गुड्या उभ्या केल्या रस्त्यामध्ये गावात ना, हा काय 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 ठिकाणी आमच्यावर बहिष्कार टाकला, ती बात सोडून दे, काय काय ठिकाणी गुढे उभ्या केल्या. एक कमेंट पण आली होती, आता तुम्ही विषय काढला म्हणून लक्षात आलं की तुम्हाला पाणी वगैरे देण्यात आलं का वाटणी? हा एका गावात गेलतो, त्या गावामध्ये तळ होत, तर त्या तळ्याला तळ्यापाशी जायचं नाही, त्या गावामध्ये शिरायचं नाही, तिथली दुकानं बंद करून टाकली होती सगळी, सगळंच बंद केलं त्या गावाने. एकतर गाव छोटी छोटी आणि त्यातनं पण ते गाव एकाच गावाने असं केलं, एकच गाव होतं, एका गावाने बहिष्कार घातला आपल्यावर असंच का? कारण की ही हिंदू धर्मातली आहे म्हणून. बाकीच्याकडे सगळीकडे पाणी घ्यायला काय कुठं अडचण नाही केली आहे का? नाही कुठं अडचण नाही, पाणी घ्यायला नाही, कशाला नाही, काय नाही, आणि शक्यतो जंगलातच वाटतं होती सगळं, वाटतं जंगलात. आणि होतावील एवढं ही विचारून जंगलातनं का वाटा काढला, रस्त्याहून जर चाललं तर पाच पाच सात सात किलोमीटर जाम होतं सगळं. हो बरोबर, सात सात किलोमीटर सगळी फुल 1,25,000 चालायचं, म्हणजे काय किती काय एका किलोमीटर मध्ये बसणार आहे माणसं, किती 1,30,000 वर यायला. त्याच्यामुळे सगळ्या डोंगरातनं वाटा काढल्या, सगळ्या वाटा डोंगरातनं, आणि डोंगरातनं वाटा काढल्यामुळे निसर्गाच्या एकदम जवळून गेलो आम्ही, प्रत्येक झाड झुडूप बघत. मी तर गेलो, बाकीच्यांचं काय नाही ते सरळ जायची, पण मी पूर्ण सगळ्या निसर्गाचा आनंद घेत घेतच पुढं गेलो. निसर्गप्रेमी माणूस कशाचा आनंद घेणार, निसर्गाचाच घेणार ना. बरं चला आपण आलोय गाईस नाही इकडं मकवान तोडून टाकायला, होगा ह्याच्यातच बांधलं म्हणलं त्यांच्या मनसोक्त खाऊन द्यावं, तर होगा ही अशी करायला लागली नाही का, सगळं अर्धा 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 ठेवलं नाही का. मग ही दोनच दिवसात शेंड शेंड जायचं उडून, कणस आले ते काव खायला दिसायला लागलं, पुढं मोठी मोठी म्हणून म्हणलं. हा मी पण काढू का येण्याने? चला मग काढ. तर मित्रांनो आता वाजले जवळजवळ 3, आणि बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की बाबा तुम्ही
मोहिमेवर गेलात, जेवण काय केलं, कुठं झोपलात, पाणी कसं पिलात काय, ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देतो मी। तर मोहीम आपली सुरू झाली होती भीमाशंकरपासून। भीमाशंकरला जाताना म्हणजे इथून जाताना मी भीमाशंकरला काय काय नेलं होतं, म्हणजे जेवणाचं काय काय तयार करून नेलं होतं। तर जेवणाचं तुम्हाला सांगतो, जेवढे जेवढे टिकतात 5 दिवस 6 दिवस 7 दिवस जेवढं जेवढं टिकणाऱ्या वस्तू आहेत तेवढ्या सगळ्या घेऊन जायचं। उदाहरणार्थ शेंगदाण्याची पोळी, शेंगदाण्याची पोळी गूळ घालून केलेली पोळी ती टिकते बघा। त्याच्याबरोबर आणि अजून मी नेलं होतं रव्याचं लाडू, रव्याचं लाडू टिकतात, शेंगदाण्याची पोळी, एवढ्या दोन गोष्टी नेलते। आणि चटण्या टिकते तर चटण्या घेऊन जायचं। कोणी चपात्या पण नेतं, पण चपात्या जर नेल्या तर तुम्ही जर बांधून ठेवल्या अशा दडपून तर ते खराब होते। त्यासाठी जर चपात्या नेल्यात तर तुम्ही त्याला ना हवेला ठेवायचं, जरा सुकून द्यायचं, सुकल्या की परत ते खराब होत नाही द्या, बाजरीच्या भाकरी खराब होत नाही द्या। तर मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, म्हणजे एक जणांनी सांगितलं होतं काय काय न्यायचं, चकल्या बनवून न्या, जेवढं जेवढं टिकणाऱ्या वस्तू आहेत त्या तेवढ्या तेवढ्या बनवून न्या। आणि ह्याचा एक फायदा म्हणजे असा की तुम्ही 5-5 दिवस बाहेर तुम्ही कुठेही फिरू शकता, जर का तुम्हाला हॉटेलमधनं जर खायचं नसेल तर। मित्रांनो, आपल्याला वाटतं की हॉटेलमधलं जेवण चांगलं, ही एकदम चुकीची कल्पना आहे। हॉटेलमधलं जेवण अजिबात चांगलं नाही, तुमचं पोट नीट राहत नाही। तर तुम्ही घरनं हे सगळं घेऊन गेलं तर 5 दिवस, मी 4-5 दिवस बाहेर होतो तर मला अजिबात त्रास झाला नाही, कुठलाच त्रास नाही। आणि चालल्यामुळं भुका लागत होत्या, जेवढं मी खाईल तेवढं सगळं पचन होत होतं। पाणी पहिल्यांदा आम्ही बाटल्या विकत घेतल्या बिसलरीच्या, नंतर काय बाटल्या भेटल्या नाही त्या, मग नंतर जे जंगलात विहिरी होत्या शेतकऱ्यांच्या अशा जाताना रस्त्याच्या कडनं, तर त्या रस्त्याच्या कडच्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरींमधलं पाणी घेतलं। आता दुसरा प्रश्न झोपायचा, कुठं झोपत होतो, जिथं जागा मिळेल तिथं आम्ही झोपायचो, डोंगरात जंगलात कुठं कुठं कडला झाडाखाली कुठं कुठं कशी जागा मिळेल तशी झोपायचं। हातरून पांघरून घरनं घेऊन गेलो होतो आम्ही। एवढं फक्त लक्षात राहून द्यायचं की तुम्ही 4-5 दिवसाच्या मोहिमेसाठी, म्हणजे 4-5 दिवस जरी तुम्ही फिरायला गेला ना तर घरनं जेवण घेऊन जाऊ शकता आणि मस्तपैकी तुम्ही राहू शकता। 5 दिवसात तुम्ही बरंच काय फिरू शकता। 5 दिवसात 70-80 किलोमीटर फिरलो मी तर असं आहे। अजून काय प्रश्न असतील तुमचं तर जरूर कमेंट करून कळवा। तर अजून एक लक्षात आलं, एक जणांनी प्रश्न केला आहे की दादा तुम्ही जंगलामधून फिरत असताना किती वनस्पती दिसल्या तुम्हाला, त्याची माहिती सांगा। तर मला जेवढ्या जेवढ्या वनस्पती दिसल्या ना तेवढ्या तेवढ्याची सगळ्याची माहिती मी दिली, जेवढी मला शक्य आहे तेवढी सगळी दिली। आणि अजून एक मला निदर्शन असं आलं की एवढ्या मोठ्या सह्याद्रीमध्ये मला कुठंच कडुलिंबाचं झाड दिसलं नाही, कुठंसुद्धा कडुलिंबाचं झाड दिसलं नाही। ते झाड दिसलं मला जुन्नरमध्ये, म्हणजे शिवनेरीवरच पहिल्यांदा मी बघितलं, तिथं आसपास असतील झाडं त्याची। तर कडुलिंबाच्या झाडाचं खूप महत्त्व आहे, रक्त शुद्ध करण्यासाठी कडुलिंब खूप महत्त्वाचं आहे। आणि दुसरी गोष्ट, कडुलिंब ही उष्ण कटिबंधामध्ये उगवणारं वनस्पती आहे, म्हणजे आपल्या भागात सोलापूर जिल्ह्यामध्ये जिथं जिथं उष्णता जास्त आहे तिथं तिथं कडुलिंब उगवतं। आणि अजून म्हणजे कडुलिंबाला जपलं पाहिजे, कडुलिंब खूप महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा आहे। ही जोड आली आता काय लय कुचमलंय हा। बर चल औषधं करू आता, सकाळ सकाळ गाडीत थंडी वाजते जातात। हा नाहीतरी काल जरा थोडस कुचमलेलाच होता, 7:30 घराच्या बाहेर पडावं लागते। एक बेड खाली आहे रे माझ्या खिशात होती, ती पडली तशीच बेड खाली गेली ती, जा घरी गेल्यावर घे चॉकलेट ना। हा दिसली होती मला पण। तर अजून एक प्रश्न केला एक जणाने की बाबा 1 लाखांच्या संख्येने जर का तिथं माणसं असतील किंवा धारकरी असतील तर तिथली स्वच्छतेचं कसं काय, म्हणजे जर का नाही का पाण्याच्या बाटल्या म्हणा किंवा थोडासा केर कचरा होणारच आहे, तर हे एवढे धारकरी पुढे गेल्यानंतर मागे एक पथक असायचं, ते पथक केलेला केर कचरा सगळा गोळा करत त्याची विल्हेवाट लावली जायची आणि भरपूर स्वच्छता असायची। निसर्गाच्या कुठल्याही गोष्टीला किंवा कुठल्याही भागाला इजा होणार नाही ह्याची काळजी घेतली जायची, कुठल्याही प्राण्याला पक्ष्यांना। पक्षी तर अजिबात दिसले नाहीत मला, कारण इतका कालवा असायचा ना, त्या कालव्यानं पक्षी लांब लांब निघून गेले, म्हणजे तेवढ्या वेळापुरतं परत आलेच असतील ते त्यांच्या इथं, पण पक्षी मला काही दिसले नाहीत। तर अशी होती मोहीम। इकडे ये जेवायला, जेवाय चल। तर मित्रांनो, मस्त पैकी धपाटी बनवलेली आहे ती, हा 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 स्वर्ग सुख। तुम्हाला सांगतो झाडाखाली बसून जर अशी धपाटी जर खाल्ली, आणि अशी तशी धपाटी नाही ती, ही हुरड्याची धपाटी आहे ती, हुरड्याची। हो 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 हो, या बघा दह्याबरोबर खायचं चालू आहे आमचं, भापल्याकाचं एका ताटात बसलो आहे आम्ही,
तर तुम्हाला जर काही व्हिडिओ जर बघायचा असेल तर गावाकडची वाट या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघा. लवकरच येत तर दपाट्यासाठी आम्ही आलतो इथं. तुम्हाला एक दपाटा दिसणार नाही, सगळं संपून टाकलं आम्ही. बर चला आता गायना एकदा वैरण टाकू. पाय फुट पाय फुटल्याला तेवढा बसवून टाकू. कुठे जायचं आधी? गायनला वैरण टाकू. हाते घ्यावं लागले. आणि आता काय म्हणला होती सांगा. काय म्हणलं मी? मी तुम्हाला म्हणलं दुपारची भाजी बी चांगली झालती ना, आताची दपाटी तर घरापर्यंत यायला नाही. तुम्ही काय म्हणला मला सांगा. तुम्ही ऐका की माग जशी मस्करी करता का तसंच ह्याच्यात बी करायचं. कोणी काही म्हणू द्या, त्याचा नका विचार करू. खरं सांगा. काय म्हणलो मी? सांगा की म्हणा की अजून एकदा भारी वाटतंय. काय म्हणलो मी? मनापासून प्रार्थना केली देवाला की निदान आजच्या दिवस तरी धपाटी आणि भाजी चांगली होऊ दे. तुम्हाला माहिती होतं का धपाटी करणार आहे म्हणून? म्हणून ती चांगली झाली. म्हणजे मी केलेली प्रार्थना फळाला आली असं म्हणायचं. तुझ्या हातचं कधी चांगलं होतंय असं म्हणलं. तिकड चंद्र आपल्या सूर्यचंद्र साक्षीला आहे बर का? चांगला आहे. साक्षीला आहे म्हणलं. साक्षीला आहे. हा साक्षीला आहे की आम्ही कुठं आहे म्हणतो. मग असू द्या. चला गाईस वेरण टाकून घेऊन पुन्हा बाकीची कामं करून घेऊ. आणि हे बघा की आला नाही की उशीर. चल चल म्हटलं तर आता लगेच आलाय तुमच्या सोबत. मग हे बघा शेंगा आल्या आपल्या. त्या ह्या मुळे शेंगा डिंगऱ्या शेंगा करा की त्याची भाजी. मग चला येऊ द्या. अजून एका झाडाला आले ते अजून हे कळल्या सगळ्या झाडाला आले म्हणजे भाजी होईल. आपली लिंबुणीला काही लिंब येत नाही ती पावसाळ्यात येते ती, कारण आपली रान तसं आहे चुपणी पाहिजे तेव्हा पाण्याचा निचरा होत नाही. आता निचरा होतो बरोबर पाऊस पडला की लिंब लागते ती. टाकली वैरण. चला आता वैरण खायला लागले. पोट भरते तेव्हा आपलं पाईप जोडून होईल का? आता होईल की होईल. होईल ना. हा सगळ्यांना टाकली आपली हिरवी वैरण. सगळी शांतपणे खाते ती. चला चल पक्ष्यांचा आवाज बघा चालू झाला. आपल्या वरती जवळीवर पाखरं बसायला लागले. काय करता येईलच नाही आता. कुठं राहणार तुम्ही? त्यांनी खाऊन राहील ते आपली. जेवढं जमतंय तेवढं राखायचं, कारण की काय होईल नाही तर नाही राखलं तर काय ठेवणार. कारण आजूबाजूला आपलं इथं ज्वारी कुठं नाहीच, शिवारातच नाही. आपली ज्वारी आहे तेवढी. इथं पाईप फुटलाय आपला आणि इथं पुढं पुरल्या गेलेला आहे, त्याच्यामुळं आपल्याला दुसरीच पाईप आणून टाकावी. होय का? आणू तिथली. बर मग चला. मग उकरू पाय पत्रे आणू तिथले. पाईप आपण तिथनं हितवर वरनं हातरत आणला. म्हणलं आता ते उकरायचं कधी काय कधी. हिथं फक्त सोडायचं एक जॉईंट, हिथं एक तुकडा टाकावा. इथं हितनं तिथपर्यंत. हिथं नाही का आपल्या इथं एखादं पण? नाही. बर चला गायीना आणावं लागेल. गायींना असंच जायचं गायींकडे. ती राहू दे हातातल्या खाली. काय त्याला होते? हा त्याला काय नाही होत. खोरं बी राहू दे. इथं गाय तशाच नाही होता. गहू आपला गहू पाण्याला आला. त्याला पाणीच पाहिजे. आणि आता रात्र 12 वाजता लाईट येते. सकाळी 6 जाते तर रात्रभर रात्र पाळे करावं लागणार आहे आपल्याला. गहू तर पाण्याला झालाय. आहे ना पाणी द्यावं लागेल. उभ्याची वाट बघून नाही जमायची. पाणी पाजून गायी बांधल्या. तिकडं दिवस खाली गेला आणि आबाळाला लालिमा चढली. इकडं गट्टूला काहीतरी दिसलंय आणि गट्टू ती हुडकतोय. एकतर सरूड उंदीर काही असंच फरफर फरफर सरपटणारं गेलं की ते त्याच्या मागच लागतं. चालू जायचं गट्टे. अरे राहू दे बाबा, अडचणीत कशाला जातो. एखादा साप फेप असला. हां इकडे चल चल चल. ती काय सांगून ऐकणार नाही. आणि हा सुंदर असा चंद्र आहे बघा. कॅमेरामध्ये काय तुम्हाला दिसणार नाही, प्रत्यक्षात डोळ्याने हे सौंदर्य बघण्यासारखं आहे. पौर्णिमा जवळ आली ना का आता? पौर्णिमा हां झाली असेल. बरोबर आहे झाली असणार आहे, कारण की दिवस मावळ्यांवर चांगला वर आला. तू काय करतोय रे? पाहणी करतो काय? ते हाणी उतर खाली.